नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एमजी पुरी सहाय्यक शिक्षक केएल कोंडा हायस्कूल डहाणू जिल्हा पालघर तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 2 मधील प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 4 मधील एक विशेष उदाहरण अभ्यासणार आहोत। दिसायला हे गणित सोपं वाटतं आहे, सोडवायला ही सोपा आहे, परंतु प्रश्न नीट समजत नाही। तरी मी तुम्हाला विनंती करतो की हा प्रश्न नीट समजावून घ्या। जरी दिसायला सोपा असला, वाटायला जरी सोपा असला, तरी प्रश्न क्रमांक 4 मध्ये आहे, तो 4 गुणांचा आहे, तो नीट समजून घ्या, संग्रही असू द्या, सराव करा। चला आपण तो प्रश्न सोडवूया। प्रश्न क्रमांक 4 उदाहरण असे आहे, जर चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदत असतील तर सम्मुख बाजूंच्या वर्गांच्या बेरजा समान असतात हे सिद्ध करा। चला आता आपण ते उदाहरण सोडून घ्या। मी तुम्हाला उदाहरण वाचून दाखवतो, पेपरही दिलेले आहे, समजून घ्या। जर चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदत असतील तर सम्मुख बाजूच्या वर्गाच्या बेरजा समान असतात हे सिद्ध करा। मित्रांनो, एवढाच तुम्हाला प्रश्न दिलेला आहे प्रश्नपत्रिकेत। तुम्हाला सिद्ध करण्यासाठी आकृती बंधनकारक आहे, आकृतीशिवाय सिद्धता तपासली जात नाही हे ध्यानात घ्या। म्हणून मी अगोदर आकृती काढून घेतली आहे तुमचा आणि माझा वेळ वाचवण्यासाठी। मग आकृतीच्या आधारे पक्ष आणि साध्य लिहायचे आहे आपल्याला। आता प्रथम पक्ष लिहूया आपण, जे दिसतंय ते इकडे लिहायचंय। चौकोन ए बी सी डी, चौकोन ए बी सी डी मध्ये काय काय दिसते ते लिहायचं आपल्याला। कर्ण, त्याचे कर्ण आहे, कर्ण ए सी व कर्ण, दुसरा कर्ण घ्यायचा आता आपल्याला कोणता आहे, तो कर्ण बी डी। हा परस्परांना कोणत्या बिंदू छेदत आहे, काटकोन ओ मध्ये, काटकोन ओ मध्ये छेदतात किंवा काटकोनात बिंदू ओ मध्ये छेदतात, हे झालं पक्ष आपलं छेदतात। आता या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही असंही लिहू शकता पुढे आणखी कॉमा करून, ए सी लंब बी डी, म्हणजे त्याचा अर्थ तोच झाला की काटकोनामध्ये ओ बिंदू मध्ये छेद करते, हे झालं आपलं पक्ष। आता तुम्हाला साध्य लिहायचं आहे, साध्य काय करायचंय जर प्रश्नात वाचलं की समजेल तुम्हाला की साध्य काय करायचं आहे। काय करायचं आहे, सम्मुख बाजूच्या वर्गांच्या बेरजा, मग सम्मुख बाजूच्या आणि त्यांच्या बेरजा, मग सम्मुख बाजू आहे ए डी आणि बी सी, ए डी त्यांच्या बाजूच्या वर्गांच्या म्हणजे वर्ग, ए डी वर्ग अधिक बी सी वर्ग, सम्मुख बाजूचे वर्ग घेतले बरोबर। आता पुढे ही घ्यायची आणि ही घ्यायची, म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग, पहा जरा समज हे साध्य। आता आपण सिद्धता सोडवूया क्रमाक्रमाने, स्टेप बाय स्टेप आता पुढे जाऊया आपण। सिद्धता मी हे रंगीत करून तुम्हाला दिसण्यास स्पष्ट दिसण्यासाठी वापरले, तुम्ही रंगीत पेन्सिल पेन वापरायच्या नाही आहेत परीक्षेला, ठीक आहे। मग आता पण बघा, पहिलं वाक्य हे घेणार आहोत, कर्ण कर्ण ए सी व कर्ण बी डी हे परस्परांना, दिलेलं वाक्य घेतात आपण, परस्परांना काटकोन ओ मध्ये छेदतात, काटकोन ओ मध्ये छेदतात। मग जर समजा त्या ठिकाणी काटकोनात जर छेदत असतील तर या दोन्ही कर्णामुळे एकूण 4 त्रिकोण तयार झाले। मित्रांनो लक्ष घ्या, हा 1 2 3 4 हे 4 त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे हे सिद्ध करायचं आपल्याला। मग म्हणून त्रिकोण वरचा घेऊ आपण, क्रमाक्रमाने पुढे जाऊया, ए ओ डी कॉमा
क्रमांक प्रमाणे पुढे आहे त्रिकोण डी ओ सी कॉमा त्रिकोण खालचा घ्यायचा सी ओ बी व शेवट करायला त्रिकोण बी ओ ए म्हणजे क्रमांक्रमाने आपण पुढे गेलो आहोत बी ओ ए हे काय आहे काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे मग काटकोन त्रिकोणामध्ये नेहमी शक्यतो पायथागोरसचा प्रमेय विचार करायचा आणि घेताना आता आपण काय करणार आयडिया लक्षात घ्या माझी विरुद्ध त्रिकोण घ्यायचे हा वरचा आणि हा खालचा घ्यायचा किंवा हा आणि हा घ्या कोणती जोडी घ्या पण विरुद्ध त्रिकोण घ्या हे ध्यानात ठेवा मग आता मग काय करू आपण या ठिकाणी त्रिकोण मी वरचा घेतो ए ओ डी व त्रिकोण खालचा घ्यायचा आपल्याला बी ओ सी विरुद्ध त्रिकोण घेतलेला आपण लक्षात ठेवा बी ओ सी मध्ये या दोन त्रिकोणामध्ये घ्यायचं आहे आपल्याला काय घ्यायचंय पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आपल्याला मी जरा या बाजूला घेऊ का इथे पाहता पायथागोरसचा प्रमेय पायथागोरसच्या प्रमेयाने प्रमेय काय पायथागोरसचा प्रमेय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग आणि उंची वर्ग मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मी तो एक त्रिकोण वेगळा काढून घेतो थोडासा असा पटकन समजेल तुम्हाला या ठिकाणी असा इथे काटकोन आहे इथे आहे ओ ए आणि इकडे आहे डी काय होईल बरं काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण असते आणि म्हणून कर्ण वर्ग बरोबर काय म्हणजेच ए डी वर्ग बरोबर ए ओ वर्ग आधी डी ओ वर्ग हा झाला पायथागोरसचा प्रमेय त्रिकोण ए ओ डी मध्ये हा त्रिकोण घेतला आपण या त्रिकोणामध्ये त्याला विधान क्रमांक एक सेम आता दुसरा त्रिकोण आपण घेत आहोत मी त्याची आकृती खाली काढतो तुम्हाला पटकन समजेल इथे आहे ओ इथे आहे बी आणि हा आहे सी इथे आहे काटकोन मग हा त्रिकोण घेतला आपल्याला बी ओ सी म्हणून कर्ण कोणता आहे बी सी म्हणून बी सी वर्ग बरोबर काय झाला ओ बी वर्ग किंवा बी ओ वर्ग कोणते चालेल अधिक ओ सी वर्ग याला विधान क्रमांक दोन म्हणायचं आपल्याला समजले सोपं आहे पण विचार करायला केला तर सोपं आहे आता काय करा आपण एक व समीकरण क्रमांक दोन ची बेरीज करू बेरीज करायची त्यांची आपल्याला नेहमी साध्याकडे लक्ष ठेवायचं साध्या म्हणजे काय पाहा बेरीज करू साध्यामध्ये डावी बाजू पहा एडी वर्ग आणि बी सी वर्ग आहे मग इथे एडी वर्ग आहे बी सी वर्ग दोघांची काय किती आहे या ठिकाणी बेरीज किती आहे म्हणून बेरीज करायची म्हणून आता डावी वर्ग घ्या एडी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर आता राईट साईडची बेरीज घ्या ए ओ वर्ग ए ओ वर्ग अधिक डी ओ वर्ग अधिक आता हे पुढचे दोन घ्या मी जरा खाली येतो ओ बी वर्ग अधिक ओ सी वर्ग मित्रांनो समजलं उजव्या बाजूची बेरीज आणि डाव्या बाजूची बेरीज आपण बरोबर दाखवलेली आहे आता जरा क्रम बदलूया आपण ए डी वर्ग अधिक बी सी वर्ग इथे क्रम बदलताना तुम्हाला एकच लक्षात घ्यायचंय हीच स्टेप महत्वाची आहे हीच जर स्टेप तुम्हाला समजली तर हे बेरीज पूर्ण समजलं काय करायचं आहे जर आता उरलेले दोन त्रिकोण पहा जरा आपण तिकडे पहा हे दोन त्रिकोण मी सोडवलेले आहे आता हे दोन त्रिकोण घेतले आपण तर याच्यामध्ये आहे ए ओ आणि ओ बी हे शेजारी घ्यायचे आणि इकडे ओ डी आणि ओ सी हे शेजारी घ्यायचे जरा पाहा या ठिकाणी मग मी काय करतो हा मी त्याला अंडरलाईन करतो ए ओ वर्ग आणि त्याला आणि असलेला ओ बी वर्ग हे दोन शेजारी घेतो पहा तर मग ए ओ वर्ग आधी ओ बी वर्ग मित्रांनो ही स्टेप तुम्हाला लक्षात घ्यायचे आधी आता राहिली दुसरी घ्यायची डी ओ वर्ग किंवा ओ डी म्हटलं तरी चालणार आहे अधिक ओ सी वर्ग बघा आता मी याला सर अंडरलाईन करतो हे दोन आणि हे दुसरे दोन घ्या हे दोन जर पहा बरं त्या त्रिकोणामध्ये काय दिसतं तुम्हाला मी कंसात देतो म्हणून पहा ए ओ वर्ग अधिक ओ बी वर्ग बरोबर तर मूळच्या आकृतीमध्ये पहा
ए ओ वर्ग अधिक ओ बी वर्ग म्हणजे दुसरा पायथागोरसचा प्रमेय लागू होतो मग काय येतो बाजू चालू नंबरवर कर्णवर देणार आहे मग त्याची त्याचा कर्ण कोणता आहे ए बी वर्ग मित्रांनो हे समजलं का सेम आता दोघांमध्ये पहा तसंच डी ओ वर्ग डी ओ वर्ग अधिक ओ सी वर्ग बरोबर आता या त्रिकोणामध्ये पहा तिकडे डी ओ वर्ग अधिक ओ सी वर्ग बरोबर त्याचा कर्ण आहे डी सी म्हणून या ठिकाणी काय आलं डी सी वर्ग हे तुम्हाला हीच स्टेप फक्त समजून घ्यायची मित्रांनो लक्षात घ्या मग आता ह्या दोघांच्या ऐवजी ह्या दोघांच्या बेरजांच्या ऐवजी ही नावे घ्यायची म्हणून मी आता या ठिकाणी लिहितो मग म्हणून ए डी वर्ग अधिक डी सी वर्ग बरोबर आता ही जी दोन आहेत या दोघांच्या ऐवजी काय घ्यायची आपल्याला ए बी म्हणून ए बी वर्ग अधिक इथे पुढे चिन्हाधिक आहे या दोघांच्या ऐवजी या दोघांच्या ऐवजी काय घ्यायचं आपण आता डी सी वर्ग डी सी वर्ग मित्रांनो समजलं असेल इतकं सोपं गणित चार गुणांसाठी होतं नीट समजून घ्या आपलं साध्य मिळालेलं आहे आपण त्याला बॉक्स करूया म्हणजे तुम्हाला पटकन कळेल काय करायचं तुम्ही आता याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि सराव करायचा अशीच तुम्हाला गणित परीक्षेला येऊ शकतात समजलं भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद